अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाडी येथे राहणाऱ्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे। जामनेर तालुक्यातील वाडी येथील रहिवासी असलेले पाणी पुरवठा कर्मचारी गोकुळ शेषराव पाटील हे सकाळी ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील फुटलेल्या पायपाची दुरुस्ती करण्यासाठी गेले असता पायपाचे लिकेज जोडत असताना त्यांचा अचानक तोल गेल्यामुळे विहिरीत पडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे। सदरच्या प्रकारानंतर मैताच्या शवास शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले। यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी रुग्णालयात येऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले। मयत गोकुळ पाटील यांच्या पश्चात आई, बायको आणि दोन चिमुरडी मुले असा परिवार आहे। रेडी श्री गोकुळ पाटील वाटणवन वाडी हे लिकेज जोडण्यासाठी गेले असता ते पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे आणि त्याचं आमचं ग्रुप ग्रामपंचायत नवीदाबाडी आणि वाडी गावाला फार दुःख झालेलं आहे। अशी घटना घडायला नको होती परंतु होऊन गेली। तरी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना आर्थिक मदत करणार आहोत। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।